कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फेब्रुवारीत शिक्षक भरती अशा अशाची बातम्यातील संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिक्षक भरतीचे नियोजन असल्याने शिक्षक आयुक्तांनी राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत येत्या 30 जानेवारीपर्यंत बिंदू नामावली पवित्र पोर्टल अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया राबविल्या जाणार असल्याचे सुतोवाच या चर्चेदरम्यान आयुक्तांनी दिले. येत्या 29 जानेवारी रोजी पुन्हा या प्रक्रियेचा आढावा घेण्याकरता आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत. राज्यात मेगा शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून याकरता शासन सज्ज झाले आहे. याकरता पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया राबविण्याचे शासनाचे नियोजन असल्याने शिक्षक आयुक्तांनी राज्यातील सर्व संचालक उपसंचालक माध्यमिक शिक्षणाधिकारी अधीक्षकांशी VC घेऊन येत्या 30 जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा अहवाल आणि बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिक्त पदांकरता जाहिरात काढली जाणार आहे. सध्याच्या संच मान्यता ग्राह्य धरत रिक्त जागांची माहिती 30 जानेवारीपर्यंत पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि शिक्षण विभाग त्यासाठी कामाला पण लागलेले आहे. याकरता 10 दिवसाचा वेळ शिक्षण विभागाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर 29 जानेवारीला शिक्षण आयुक्त पुन्हा VC द्वारे प्रक्रियेचे माहिती जाणून घेणार आहेत. फेब्रुवारीमध्ये प्रक्रिया राबविली जात असल्याने भावी शिक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा देखील समावेश राहणार आहे. नवीन संच मान्यतेचा रिक्त जागांचा फटका जुन्या संच मान्यतेमध्ये 105 वर रिक्त जागा दाखविण्यात आल्या आहेत. परंतु 2018-19 संच मान्यता शिक्षण विभागाने घेतल्यामुळे आता जिल्ह्यात 68 जागा रिक्त दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचे जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांच्या जागा आता कमी झाल्या आहेत. 30 जानेवारीपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण रखडल्याने याबाबत आमदार बच्चू कडू यांनी ग्रामविकास विभागाशी केलेल्या चर्चेनंतर येत्या 30 जानेवारीपर्यंत आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना याद अपलोड करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीपूर्वी शिक्षक गृह जिल्ह्यात परतणार आहेत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला तर आपल्या सर्वांचा फार धन्यवाद.